प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मुद्दा हा एकच आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेले 6-7 महिने शिवसेनेचं काय होणार, शिवसेनेला पुन्हा धनुष्यबाण मिळणार की नाही, पुन्हा नाव मिळणार की नाही. त्याचबरोबरीने ज्यांनी गद्दारी केलेली आहे शिवसेनेच्या पाठी पोटात वार करून स्वतःचं जे काही इप्सित आहे ते साध्य करून टेंबा मिरवणारे आहेत, त्यांचं काय होणार. कारण दोन विषय दिल्ली दरबारी आहेत. दिल्ली दरबारी म्हणजे दिल्लीत अनेक दरबार आहेत, पण त्यातला आपल्यासाठी महत्त्वाचे जे दोन मुद्दे आहेत, दोन दरबार आहेत, ते म्हणजे एक सर्वोच्च न्यायालय आणि दुसरं निवडणूक आयोग. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी येत्या 14 तारखेपासून सलग होणार आहे आणि निवडणूक आयोगाची मात्र सुनावणी पूर्ण झालेली आहे. दोन्ही बाजूंकडनं वाद प्रतिवाद केला गेलेला आहे, दावे प्रतिदावे केले गेलेले आहेत, खोडाखोडी झालेली, खोडाखोडी म्हणजे दावे खोडणे आणि सगळ्याच काही गोष्टी. शेवटी निवडणूक आयोगाने गेल्या 30 तारखेला दोन्ही बाजूंना आपलं जे काय म्हणणं आहे ते लिखित स्वरूपात सादर करायचे आदेश दिले. त्याच्याप्रमाणे शिवसेनेने, कारण मी दुसरी शिवसेना मानतच नाही, शिवसेना ही एकच आहे, एकच राहणार आणि एकच असणार आहे, त्याच्यामुळे मी दुसरी शिवसेना मानत नाही. शिवसेनेने आमच्याकडनं आम्ही आमचे जे काय मुद्दे होते ते तिथे निवडणूक आयुक्तांच्या समोर सुद्धा मांडलेले आहेत आणि लेखी स्वरूपात सुद्धा दिलेले आहेत. मी आज आपल्याला एवढ्यासाठी बोलवलं आहे की साहजिकच आहे की नेमकं काय होणार हा प्रश्न जे आमच्या सोबत हजारो लाखो करोडींच्या संख्येने शिवसैनिक आहेत, शिवसेनाप्रेमी जनता आहे, माता भगिनी आहेत, बांधव आहेत, त्यांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे. मुद्दा म्हटला तर स्पष्ट आहे, कारण कोणताही पक्ष स्थापन होतो तो जनतेच्या आधारावरती स्थापन होत असतो. त्याचप्रमाणे शिवसेना एका हेतूने शिवसेना प्रमुखाने 1966 साली तिची स्थापना केली. जर का पक्ष केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरती अवलंबून राहणार असेल तर मला असं वाटतं उद्या कोणीही, म्हणजे जगातले 2 नंबर 3 नंबरचे उद्योगपती आमदार खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्या पक्षाला काय अर्थ नाही, त्याला गद्दारी म्हणतात. पक्ष हा दोन पातळीवरती असतो, एक वैधानिक, आपल्या इकडे महाराष्ट्रात म्हटलं तर विधिमंडळ, आणि तिकडे संसदीय, आणि त्याच्या पलीकडचा मोठा पक्ष असतो तो रस्त्यावरचा पक्ष, जो पक्ष आपला नेता, आपली घटना जी शिवसेनेला आहे, शिवसेनेनी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे स्वतःची घटना बनवलेली आहे, त्या घटनेनुसार निवडणुका होतात. आता यावेळीची निवडणूक मध्ये आपण सर्वांनी बातमी दिली की जी गेल्या 23 जानेवारीला होणं आवश्यक होतं किंवा अपेक्षित होतं ती निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी केलेली आहे. एक तर ही निवडणूक आम्हाला घेण्याची परवानगी द्या आणि नाही तर जे आहे ते तसं चालू ठेवा. निवडणूक आयोगाकडनं अजून काही उत्तर आलेलं नाही, त्यामुळे ही निवडणूक जेव्हा आयोग आम्हाला परवानगी देईल तेव्हा ती रितसर निवडणूक होईल. परंतु ही घटना आणि त्या घटनेनुसार शिवसेनेचे पदाधिकारी आणि पद ही निर्माण केली गेलेली आहेत, ज्याचा उल्लेख घटनेत नमूद आहे. शिवसेनेमध्ये सुरुवातीला आपल्याला कल्पना आहे शिवसेना प्रमुख हे एक पद होतं, जे प्रमुख पद शिवसेना प्रमुख ही एक बिरुदावली किंवा जे पद आहे जो शब्द आहे तो माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसतो. म्हणून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख हा शब्द आम्ही गोठवला किंवा तो तसाच ठेवला आणि मी शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं आणि तो पक्षप्रमुख म्हणून मी कारभार गेले काही वर्ष बघतोय. शिवसेनेमध्ये मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या गद्दारांनी शिवसेनेवरती दावा सांगितलेला आहे त्या गद्दारांनी एकदा शिवसेनेची घटनाच आम्हाला मान्य नाही असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शिवसेनेच्या घटनेनुसार काही पदांची निर्मिती केली, ज्याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे विभाग प्रमुख एक पद आहे. विभाग प्रमुख हे शिवसेनेमध्ये केवळ आणि केवळ मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्येच अवलंबून आहे, बाकी इतरत्र तसं विभाग प्रमुख हे पद नाही. त्यांनी विभाग प्रमुख हे पद निर्माण केलेलं आहे. आम्ही निवडणूक आयोगाने ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या पूर्ण केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र सादर करायला सांगितली, ती शपथपत्र आम्ही सादर केलेली आहेत. निवडणूक आयोगाने आम्हाला आमच्या सदस्यांची सदस्य संख्या
ही दाखवायला सांगितले. त्याच्याप्रमाणे त्यांची सदस्यांची सुद्धा आम्ही अर्ज भरून घेतलेले आहेत आणि ते काही लाखांच्या घरामध्ये आहेत ते सुद्धा आम्ही केलेले आहे. आता जर का गद्दार गटाचा दावा जर असा असेल की निवडून आलेले सदस्य, निवडून आलेले आमदार, निवडून आलेले खासदार म्हणजेच पक्ष आहे आणि त्या आधारावरतीच तुम्ही निर्णय द्या, तर ते हास्यास्पद किंवा अत्यंत काय त्याला विचित्रपणा म्हणेन. कारण मग एवढे दिवस निवडणूक आयोगाने थांबण्याची गरजच नव्हती, निवडणूक आयोगाने थांबण्याची गरज नव्हती. आता गावोगावी खेडोपाडी जाऊन सदस्य संख्या आम्ही सदस्य अर्ज भरून घेतलेले आहेत, आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञा शपथपत्र सादर केलेले आहेत. हे सगळे गठ्ठे बघितल्यानंतर त्यांचं तोंडचं पाणी पडायला असेल तर मला काही त्याच्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे. परंतु जर का आपण देशात लोकशाही आहे असं मानतो आणि देशात लोकशाही आहे, पक्षांतर्गत लोकशाहीसुद्धा जी निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितली त्या पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये आम्ही निवडणुका घेतो आणि त्याप्रमाणेच जी जी पदं आम्ही त्याच्यात नमूद केलेली आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांची शपथपत्र आणि सदस्यांची एक अर्ज हे आम्ही निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले आहेत. पण क्रमवारी जर का बघितली तर कोंबडं आधी का अंडं आधी हा प्रश्न राहतोच, तो एवढ्यासाठी की हा दावा कोणी केला आहे जे 20 जूनला पक्षादेश मोडून विधान परिषदेच्या निवडणुकीत गद्दारी केली आणि 20 तारखेलाच पळून गेले. त्यातले दोघं तिघं म्हणजे नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले. आता त्याच्यात एक आणखीन एक मुद्दा आहे, तो नंतर सांगेन सुचला तर. पण त्या गद्दारांनी शिवसेनेवरती दावा करावा हे अत्यंत नीचपणाचं आणि विकृत असं एक कृत्य आहे. त्यांनी एकतर अपात्रतेचा फैसला हा आधी व्हायला पाहिजे, कारण आधी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जुलै महिन्यामध्ये हे घडलं, जून महिन्यात, जुलै महिन्यामध्ये हा गद्दार गट जो आहे तो निवडणूक आयोगाकडे गेला आणि त्यांनी शिवसेनेवरती दावा केलेला आहे. तत्पूर्वी जे काही घटनेमध्ये लिहिलेलं आहे, मग आर्टिकल 10 असेल, आणखीन काय असेल, मी काही घटनेचा अभ्यासक नाही आहे, पण काही घटना तज्ज्ञांशी जे काही बोललो आणि काही घटना तज्ज्ञांनी उघड मत व्यक्त केलेलं आहे त्या मताप्रमाणे अपात्रतेचा निर्णय हा लवकर व्हायला पाहिजे आणि तो निर्णय काय असेल हे त्या घटना तज्ज्ञांनी साधारणतः मत व्यक्त केलं त्याच्यात सांगितलेलं आहे. मग मुद्दा हाच आहे की ते जर का अपात्र होणार असतील आणि अपात्र होण्यास लायक असतील, पात्र असतील, तर मग हा दावा त्यांचा निवडणूक आयोग कसा काय गृहीत धरू शकते. मग जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही त्याच्या आधी हा निकाल लागू नये असं आमचं मत आहे. हे सगळ्या घटना तज्ज्ञांचं मत आहे. म्हणून परत सांगतो की कोंबडं आधी का अंडं आधी त्याचा शोध लागले असं म्हणतात, मग पुन्हा कोंबडं कोणतं आणि अंडं कोणतं हा सुद्धा शोध लावण्याचा विषय येऊ शकेल. आणि मला असं वाटतं की सध्या एकूण जे काही देशात वातावरण सुरू आहे, अगदी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आपल्या एका अंगठ्याखाली किंवा अंकुश त्याच्यावरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, हे एक आरोग्यदायी लोकशाहीचं लक्षण नाही. आमची अपेक्षा हीच आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकर लागला पाहिजे आणि ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाने आम्हाला जे जे काही सांगितलं ते आम्ही पूर्ण केल्यानंतर, हे आता सगळं निवडणूक आयोगाच्या हाताशी आहे, ते कोणत्याही क्षणी आयोग निकाल जाहीर करू शकतात, पण तो निकाल जाहीर केला आमच्या बाजूने असेल त्यांच्या बाजूने असेल तो भाग वेगळा, पण उद्या कोर्टात हे अपात्र झाले तर ते काय होणार. आणि परत एकदा सांगतो की विधिमंडळ आणि संसदीय लोकप्रतिनिधींच्या आधारावरती जर का पक्षाचं भवितव्य ठरणार असेल तर उद्या कोणीही पैसेवाला पक्ष पैशाच्या आधारावरती असे विकत घेऊन पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकेल आणि ही आपल्या देशामध्ये सगळ्यात घडलेली वाईट घटना असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही क्रमवारी सगळी आम्ही दिलेली आहे. आणखीन काही मुद्दे असतील तर, कारण याच्यामध्ये सुभाष देसाई आहेत, अरविंद आहेत, अनिल देसाई, विनायक राऊत आहेत, अनिल परब आहेत, आमचे काही वकील आहेत, हे सगळेजण सर्वोच्च न्यायालय असेल किंवा निवडणूक आयोग असेल इकडे रोजच्या रोज संपर्क ठेवून आहेत. त्यांच्या सूचनेवर हुकूम आम्ही सगळं जे काही तिकडे सादरीकरण करायचं आहे, मग ते तोंडी असेल, लेखी असेल, ते केलेलं आहे. आणखीन जर काय माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा आम्ही कधी करू शकतो. अरे इतनी सारी बात हिंदी में बताने में मुश्किल होगी. आप सर जो मुख्य आपकी मांग है उस बारे में बताइए कि सुप्रीम कोर्ट के फैसले के पहले का चुनाव आयोग का फैसला आना चाहिए. मैंने जैसे अभी अभी कहा, काफी बड़ी लंबी बात मैंने मराठी में कही, मैं आपको विनती करता हूँ वो हिंदी में कर बताइए, लेकिन तो भी कुछ बातें मैं हिंदी में जरूर बताऊंगा. जो मामला दिल्ली में अब तय होने जा रहा है वो एक सुप्रीम कोर्ट में है और दूसरा इलेक्शन कमीशन के पास है, इलेक्शन कमीशनर के पास है. अब
कुछ लोगों का ये मानना है कि पहली जो बात है डिस्क्वालिफिकेशन, उसके ऊपर फैसला होना चाहिए, यानी कि सुप्रीम कोर्ट का फैसला पहले आना चाहिए। और वो इसलिए क्योंकि आप सब सबको पता है, सब जानते हैं, पिछले 20 जून को शुरुआत हो गई, जब यहाँ विधान परिषद की चुनाव होने जा रहे थे, हो गए, उसी वक्त कुछ लोगों ने जो पार्टी व्हिप होता है उसका उल्लंघन किया, वो तोड़ दिया और उसी दिन उसी शाम को भाग गए। भगोड़े को पार्टी के ऊपर अधिकार कहने का कोई अधिकार नहीं है, वो भगोड़ा है, भगोड़ा ही होता है, वो भगोड़े है। वो उन्होंने भाग जाने के बाद हमने तुरंत डिस्क्वालिफिकेशन का मुद्दा सुप्रीम कोर्ट में हम लेके गए, उसके ऊपर फैसला अभी उम्मीद है, अपेक्षा है कि इस महीने में हो जाएगा, क्योंकि पिछली बार जब ये मामला सुप्रीम कोर्ट में आया था तो सुप्रीम कोर्ट में ने कह दिया कि 14 फरवरी से लगातार उसके ऊपर सुनवाई होगी, तो अपेक्षा है कि इस महीने में उसका फैसला आएगा। और आप सभी लोग जानते हैं कि जो भी इस बारे में, यानी कि जला अपन घटना तज्ञ मंटो, उन लोगों का जो कहना है, वो कहते हैं कि सीधा वो ये डिस्क्वालिफिकेशन का मामला है, और जो कॉन्स्टिट्यूशन में सारी बातें लिखी है उसका अगर आप अभ्यास करें तो ये डिस्क्वालीफाई होने की संभावना अधिक है। तो क्या वो डिस्क्वालिफिकेशन का मामला पहले होना चाहिए, इसलिए मैं बात बता रहा हूँ, क्योंकि चुनाव आयोग ने बीच में जो बातें हमें कही थी, वो चाहे हमारे जितने पदाधिकारी हैं उनके एफिडेविट वो देने के लिए कहा था, वो भी हमने दे दिए, फिर हमारे जितने सारे पार्टी वर्कर्स है उनके अर्ज आता म्हणतात ना हिंदी मध्ये, अर्जाला काय म्हणतात, एप्लीकेशन तो इंग्लिश में हो गया, जो भी है आप समझ गए, वो कहने के देने के लिए कहा था, तो हम तो वो तो हमने लाखों की संख्या में दे दिए, और जितने हमारे पार्टी के पदाधिकारी उन सारे पदाधिकारियों के शपथ पत्र हमने दिए है। पार्टी दो स्तर पर होती है, एक संसद में होती है, विधिमंडल में होती है, और दूसरे रास्ते पे होती है। अब इनका जो कहना है, जो भगोड़े हैं उनका जो कहना है कि हमारे पास ज़्यादा विधायक है, हमारे पास ज़्यादा सांसद है, तो हम ही पार्टी है, ऐसे नहीं हो सकता। अगर ऐसी लोग प्रजातंत्र हमारे देश में चलेगा तो कोई भी दुनिया में विश्व में नंबर 2 या 3 का जो उद्योगपति है वो सारे लोगों को खरीद कर प्रधानमंत्री बन सकता है, वो मुख्यमंत्री बन सकता है, तो ये कोई राजनीति या प्रजातंत्र की बात नहीं होती है। और अगर मगर की बात अगर कहे तो समझ लो पल भर के लिए, जिसकी संभावना कम है, कि चुनाव आयोग ने ये जो हमारा सिंबल है उसका फैसला पहले सुनाया। अगर सारी बातें देखें तो हमारी साइड जो है मजबूत है, तो हमारी ओर से होना चाहिए, हमारी अपेक्षाएं, लेकिन अगर उनकी ओर से हुआ और कल जाकर ये डिस्क्वालीफाई हो गए तो क्या होगा? डिस्क्वालीफाई होने के बाद वो सिंबल और नाम का क्या करेंगे? और इतनी ही जल्दी उनको थी तो अंधेरे में जो उपचुनाव हो गया, उपचुनाव के बाद 2 महीने हो गए या 3 महीने हो गए, उसमें जल्दबाजी में उनको वो हमारा सिंबल वो फ्रीज कर दिया, नाम फ्रीज कर दिया, और इन्होंने तो चुनाव ही नहीं लड़ा। अब भी आज भी जो उपचुनाव होने जा रहे हैं उसमें भी इनका नाम नहीं आ रहा है, तो हमारा नाम और सिंबल फ्रीज क्यों किया गया, ये भी तो सवाल है। और इसलिए मैं मानता हूँ कि जितनी सारी बातें चुनाव आयोग, इलेक्शन कमीशन या इलेक्शन कमीशनर ने हमको कही थी उसको दोहराता हूँ, वो हमारे जितने सारे पदाधिकारी हैं उनके शपथ पत्र एफिडेविट वो हमने वहाँ दे दिए हैं, फिर जितने हमारे पार्टी मेंबर्स हैं उनके सारे नामांकन या सब बातें आज जो है वो हमने दे दिए हैं। ये सब देने के बाद अगर जो भगोड़े हैं उनका कहना है कि नहीं हमारे पास ज़्यादा विधायक और सांसद है इसलिए पार्टी हमारी, तो फिर ये सारा प्रयास हमें इलेक्शन कमीशन ने क्यों किया, करने का आदेश दिया, तो यही हमारी एक बात थी। मैं चाहता हूँ आपके माध्यम से कुछ लोगों के मन में एक संभ्रम है, शिवसेना को चाहने वाले, मैं तो 2 शिवसेना मानने के लिए तैयार ही नहीं हूँ, ऐसी शिवसेना या ऐसी पार्टी का भी निर्माण इसका हो नहीं सकता। अगर ऐसी पार्टी निर्माण होने लगी तो फिर कोई भी आकर पैसा फेंक कर या नहीं जरा अपन धमधाटी म्हणतो, धमकी देकर पार्टी फॉर्म कर सकता है और प्रधानमंत्री और मुख्यमंत्री बन सकता है, तो फिर प्रजातंत्र रहा कहाँ हमारे देश में? 23 जनवरी को पार्टी प्रेसिडेंट पोस्ट के लिए भी इलेक्शन, उसके लिए भी चुनाव आयोग से कुछ संवाद किया? हाँ, चुनाव आयोग ने जो कहा है मतलब उन्होंने कुछ नियम वहाँ लिखे हुए हैं, और पार्टी के इंटरनल पार्टी भी डेमोक्रेसी होनी चाहिए, और उसके अनुसार पिछले 23 जनवरी को हमारे पार्टी में चुनाव होने चाहिए थे,
लेकिन हमने चुनाव आयोग को कह दिया है कि ऐसी स्थिति में क्या किया जाए, तो उसका उत्तर आना अभी बाकी है। तो जिस दिन उनका उत्तर आएगा हम चुनाव ले लेंगे हमारे पार्टी में। मला असं वाटतं की आता त्याच्यात आपण नको जाऊया, त्याच्यात आता जाऊया नको। हा एक मुद्दा लोकांच्या मनामध्ये जो आहे की नेमकं काय होणार, तर परत एकदा सांगतो की 16 जण अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे, कारण सगळ्या घटनातज्ञांच्या मते आणि जे काही घटनेमध्ये नमूद केलेलं आहे त्यानुसार त्याचा निकाल आधी लागावा अशी आमची अपेक्षा आहे। कारण निवडणूक आयोग काय करेल, त्यांनी काय करावं हे आम्ही सांगण्याचा माझा हेतू नाही आहे, पण आम्हाला अपेक्षा आहे कारण त्यांनी जे जे काय सांगितलंय ते सगळ्याच्या सगळं आम्ही त्यांना सादर केलेलं आहे आणि ते सगळे गठ्ठे बघितल्यानंतर अचानक ह्यांनी गेल्या वेळेला जे गद्दार आहेत त्यांनी सांगितलं की नाही नाही आमच्याकडे आमदार जास्त आहेत खासदार जास्त आहेत, तर असं काही म्हणजे एखाद्याला जर का ओसरी राहायला दिली तो उद्या घरावरती अधिकार सांगायला लागला असा त्याचा अर्थ झाला। उद्धवजी तुम्ही म्हणता 14 तारखेपासून घटनापीठापुढे सुनावणी होती आणि केंद्रीय निवडणूक आयोगापुढे 2 महिने सुनावणी झाली, आता ही जी तुम्ही मागणी करता फायनल सबमिशनला तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला असं म्हटलं आहे का की हा जो निकाल आहे तो घटनापीठाच्या निकालानंतर यावा? नाही ऐका ऐका ऐका, नंबर एक आणि नंबर दोन की तुम्ही आता जे सगळं पूर्ण निवेदन केलेलं आहे त्यात तुम्हाला असं वाटतं आहे का की केंद्रीय निवडणूक आयोगापुढे निकाल तुमच्या विरोधात जाऊ शकतो? अजिबात नाही, अजिबात नाही, परंतु मी ही माहिती एवढ्यासाठी लोकांना देण्यासाठी आपल्याला बोलवलं की जनतेच्या मनामध्ये कारण नसताना एक संभ्रम आहे की शिवसेनेचं काय होणार, शिवसेनेच्या चिन्हाचं काय होणार, शिवसेनेच्या नावाचं काय होणार। याचं कारण असं परत परत सांगतो की निवडणूक आयोगाने जे जे आम्हाला करायला सांगितलं ते ते आम्ही व्यवस्थितपणाने केलेलं आहे। प्रतिज्ञापत्र आमच्या पदाधिकाऱ्यांची ती दिलेली आहेत, प्रतिज्ञापत्र म्हणजे शपथपत्र आहेत, त्याच्यानंतर सदस्य संख्या दाखवायला सांगितली ती आम्ही दाखवलेली आहे। आता एवढाच मुद्दा मी एवढ्या मुद्द्यापुरतंच आज मी तुम्हाला सांगतोय की अचानक गेल्या वेळेला प्रतिस्पर्धी गटाकडनं जो दावा केला गेला की हे सगळं जे काय आहे तुम्ही निवडून आलेल्या प्रतिनिधींवरती ठरवा असं नाही होत। जर तसं जर ठरवायचं असतं तर निवडणूक आयोगाने अगदी दुर्दैवाने मी सांगतो की त्यांनी एकतर्फी बाजू घेण्याचं ठरवलं असेल तर ते 2-3 महिन्यापूर्वी पण निकाल देऊ शकत होते, पण मधल्या काळामध्ये त्यांनी हा सगळा जो काय आम्हाला खटाटोप करायला सांगितलं तो आम्ही व्यवस्थित केलेला आहे। कुठेही आम्ही प्रोफेशनल एजन्सीज लावून कोणाची शपथपत्र किंवा काही गोष्टी केलेल्या नाहीत। आणि जर का हे जर का तसं होतं तर तुमच्या लक्षात असेल मधल्या काळामध्ये आमच्या शपथपत्रावरती आक्षेप घेतला गेला होता, मग तो आक्षेप का घेतला? आमची शपथपत्र बोगस आहे असा एक आक्षेपमध्ये घेतला गेला होता, जर ती तुम्हाला मानायचीच नव्हती तर आक्षेप तरी का घेतला होता? म्हणजेच काय की त्यांना आता कळलं की यांचं पारडं भारी आहे म्हणून ही दिशाभूल करण्याचा त्यांचा जो केविलवाणा प्रयत्न सुरू आहे त्याच्यासाठी मी जनतेच्या मनात संभ्रम राहू नये म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स। प्रश्न आहे तुम्ही लेखी मागणी केली आहे का केंद्रीय निवडणूक आयोगाकडे की तुमचा जो निकाल आहे तो तुम्ही? नाही, तुमच्या लक्षात असेल, नाही 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 तसं नाही, तुमच्या लक्षात असेल की आमची सर्वोच्च न्यायालयामध्ये एक विनंती होती की तुमचा निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोगाला हा निकाल घेण्यासाठी आपण परवानगी द्यावी, परंतु तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग ह्या 2 स्वतंत्र बॉडीज आहेत, त्याच्यामुळे त्यांना काय करायचं आहे आम्ही सांगू शकत नाही, मात्र त्यांनी काय केलं तर आमच्याकडे तुम्ही दाद मागू शकता। त्याच्यामुळे आम्ही परत 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 त्या काही विनंती करण्यात अर्थ नाही, पण मी जो काय जी काय क्रमवारी आहे ती क्रमवारी पाहिल्यानंतर पहिल्या प्रथम त्यांच्या अपात्रतेचा निकाल आधी लागावा ही सर्वसाधारणतः सर्वसामान्य माणसापासून ते घटनातज्ञांची अपेक्षा आहे। कारण जर का उद्या निकाल काही निवडणूक आयोगाने दिला आमच्या बाजूने द्यावा असं मी पुन्हा पुन्हा सांगतो म्हणत नाही, त्याच्यामुळेच मी प्रेस घेतलेली आहे, मला कोणतीही मनात शंका नाही। कारण सर्व बाजू जर का तपासल्या तर शिवसेनेला कोणताही धोका नाही। उद्धव सर, देशात जर बघितले तर पक्षकुटीची घटना ही पहिली नाही, अनेक पक्ष आहेत ते असे विभागले गेले होते, परंतु मागच्या घटना बघता ज्यांचे आमदार किंवा खासदार जास्त आहेत नाही, अजिबात नाही, असं नाहीये, कधीच होऊ शकत नाही, अजिबात असं होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये नाही नाही अजिबात असं होत नाही। एक मिनिट, समाजवादी पार्टीच्या बाबतीमध्ये मुलायम सिंग आणि अखिलेश, मुलायम सिंगांनी त्यांचा कुठच्याच प्रतिज्ञापत्र किंवा कुठच्याच कागदपत्रांचा दावा केलेला नव्हता आणि अखिलेशने या गोष्टी सरळ मागितल्या होत्या पक्ष चिन्ह पक्षात नाही।
की त्या याच्यावर ते कंप्लीट सायलेंट राहिले, त्याच्यावर पुढचं ते नव्हतं म्हणून आपण लक्षात केलं. इथं आपण अशा प्रकारचे सगळे दावे जे इलेक्शन कमिशनला अपेक्षित आहेत हे सर्व दावे आपण त्यांच्यासमोर दिलेले आहेत, इथं पूर्तता केलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त एक महत्वाचं सर बोलू कार्यक्रम ऐकू येते त्यांचा आवाज. यांच्या वकिलांनी या युक्तिवादामध्ये एक गोष्ट हे केली होती की विधान परिषद आणि राज्यसभेच्या जे काही संसद राज्यसभेचे सदस्य आहेत यांची संख्या मोजता येत नाही, पण तशा प्रकारचं हे अगदी चुकीचं आहे. राज्यसभेचे आणि विधान परिषद जिथं जिथं आहेत, सहाच राज्यांमध्ये विधान परिषद आहे आणि त्या त्या राज्यांमध्ये जिथे विधानसभा विधान परिषद आहे तिथे अशी जर डिस्प्यूट झाली असतील तर दोन्ही सभागृहाचे आकडे हे आतापर्यंत घेतलेल्या कुठच्याही निर्णयांमध्ये ते घेतलेले आहेत. बरोबर राज्यसभेचं जे संसद राज्यसभेचे सदस्य आहेत यांची मतं राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कशा रीतीने मोजली जातात, का मोजली जातात, त्यांची जी संख्या आहे तीच लोकसभेच्या आणि संसदेतल्या इक्वल त्याची व्हॅल्यू असते, त्यामुळे तो दावा अतिशय खोटा होता. त्या डाव्यामध्ये काही कुठचं काही तथ्य नव्हतं. दोन्ही सभागृहात तिथं महाराष्ट्रामध्ये दोन सभागृह आहेत, बायकॅमेरल हाऊस आहे, त्यामुळे तिथे जर डिस्प्यूट असेल तर त्यावेळेला ही संख्या घेतली जाते. आणि 40 समोर आम्ही 15 नाही आहोत, 40 समोर आम्ही 15 + 12 = 27 आहोत. कारण वरचं संपूर्ण हाऊस आमच्याजवळ आहे आणि राज्यसभेमध्ये 3 to 3 म्हणजे जे 100% आहेत ते शिवसेना उद्धवजींबरोबर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आहेत, त्यामुळे तिथंही संख्या 9 आहे. त्यामुळे अगदी नगण्य वगैरे अशी संख्या अजिबात नाही आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन पक्ष जसं साहेबांनी सांगितलं, पक्ष हा सर्वसाधारण संपूर्ण पक्षाचा जो बेस आहे तो पक्षाचा बेस हा इथं शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आहे. त्यामुळे पार्ट जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कुठेही कुठच्याही कंपॅरिझनमध्ये आमचं चांगलं आहे व्यवस्थित. आणि महत्वाचा मुद्दा मी परत एकदा सांगतो की केवळ एवढ्या गोष्टींवरती जर का पक्षाचं भवितव्य ठरायला लागलं तर देशामध्ये लोकशाहीचा बाजार होईल आणि कोणीही पैसेवाला उद्या कोणत्याही पक्षाचे मग निवडणूक लढवायचे कशाला, सभा घ्यायच्या कशाला, ए बी फॉर्म द्यायचे कशाला. आता त्याच्यामध्ये आणि ताई का गेल्या वेळेला पक्षप्रमुख म्हणून माझं नाव मानलेलंच आहे ना, त्यावेळेला हे होतेच. आणि याचा बाजार होऊ नये म्हणून आमची निवडणूक आयोगाला सुद्धा एक विनंती, नम्र विनंती आहे की हा अधिकार आपला आहे परंतु लोकशाहीची आपण रक्षक आहात, त्याच्यामुळे लोकशाहीचं रक्षण करणं हे आपल्याशिवाय आणखीन कोण करणार. तर उघड उघड आपल्या डोळ्यात देखत लोकशाहीवरती अत्याचार होतो आहे, तर त्या अत्याचारापासून लोकशाहीला वाचवा, एवढीच आमची निवडणूक आयोगाला सुद्धा एक विनंती आहे. शरद यादव नाही आता जास्त नाही, हे आता हे आपलं जेवढं आहे तेवढं पुरतं आपण त्यांच्या ज्यांच्यासमोर ठेवलं.